नाशिक शहरात आयुक्तालयातर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात, मग ते वाहतुकीच्या बाबतीत जनजागृती असो की शहरातील कायदे विषयक नियम, या सर्वच गोष्टींची कसून चौकशी करणारे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल हे नाशिक शहराला लाभले आहेत. नुकतंच उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी येथे जमलेल्या लोकांना आरोग्याविषयी तसेच फिटनेस राहण्याविषयी अधिक माहिती दिली. मला पण हे सगळ्यांना इथे तिथे बसलेले काहीतरी अडचण असतात, परंतु त्या अडचणचे सोपत राहून तिथे मग तसे त्याच्याबद्दल विचार करत राहायचे का, ते विसरून जायचे आणि पुढे जायचे. आज जे आपण कार्ड वाटप केलेले सिनियर सिटीजनचे आपले सोबत ठेवा, जसे तनपुरे साहेबांनी सांगितलं, भागवत साहेबांनी सांगितलं, याचं फार महत्व आहे. तुमच्याकडे असायलाच हवं, काही घडलं तर तुम्ही दाखवू शकता हे कार्ड आहे, पोलिसांनी दिलेलं आहे, मग त्याची व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये तुमच्या रक्तगट आहे, सगळी त्याच्यानंतर मध्ये माहिती आहे. हा तुमची सुरक्षेसाठी आहे, हे सगळ्यांचे सुरक्षेसाठी आहे, सगळ्यांची माहितीसाठी आपण हे सर्वांना दिलेलं आहे. आज जे आपण काही तुम्ही धावले आमच्या सोबत, तुमच्या त्याच्याबद्दल धन्यवाद करतो. माझी एक तुम्हाला विनंती राहील, जे जे सध्या इथे हजर आहे सर्वांना इथून गेल्यानंतर आपली जी मित्रमंडळी आहे, आई आहे, बाबा आहे, सर्वांना सांगायचं आहे किंवा तुमची मुले आहेत त्यांनाही सांगायचं आहे, तुम्ही पण निघा सकाळी, काहीतरी स्वतःसाठी जगा आणि काहीतरी एक्सरसाइज करा, अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील. आम्ही पाहतो की जवळपास 2.5 वर्ष मला इथे झालेलं आहे, 2.5 वर्षामध्ये आम्ही या शहरासाठी, कारण माझी देखी आहे जिथे आपण जातो, मी इथे स्वतःला भाग्यशाली समजतो की एक संधी मिळतात आपल्याला काम करण्याची, ही संधी मला इथे मिळालेली आहे. आता जवळपास 2.5 वर्ष झालेले आहे, बहुतेक इलेक्शन नंतर माझा ट्रान्सफर होणार आहे, परंतु एक आठवणी तुमच्यात राहिली पाहिजे की कोणीतरी रवींद्र सिंगल आला होता आणि आमच्यासोबत धावत होता, आमच्याबद्दल काळजी घेत होता आणि स्वतःची. यावेळी येथे जमलेल्या सर्व नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चांगल्या सुविधांपेक्षा रनिंग हा सगळ्यात उत्तम एक एक्सरसाइज आहे आणि त्यांची सरांनी मॅरेथॉनद्वारे जी सुरुवात केली आहे त्याचा उपयोग आपण सर्वांनी करून घेतला पाहिजे. मी फक्त काही मुलांना विनंती करेल की त्यांनी ज्येष्ठांसाठी जागा करून द्यायची, जे तरुण मुलं आहेत कृपया उभं राहा आणि ज्येष्ठ नागरिक बसतील. यावेळी परिसरातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.